कविता राणे माझ्या कट्टा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल प्रायव्हेट लिमिटेड चित्रे उद्योग समूह सुधीर मानके लाईट हाऊस चकोते बेकरी अँड नमकीन आणि सोनाई आहार कोणत्याही शुभ कामाची सुरुवात करताना श्री असं लिहिण्याची आपली पद्धत आहे आज माझ्या कट्टावर आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला ज्यांचं नाव आणि ज्यांची ओळखच श्री आहे आणि त्यांनी केलेल्या प्रत्येक कामात मग ते शिक्षण असो व्यवसाय असो लेखन असो किंवा राजकारण असो त्यांनी शिखरच गाठली आहेत मूळचे भारतीय आणि नुकतेच अमेरिकेच्या प्रतिनिधी गृहामध्ये निवडून गेलेले श्री ठाणेदार आजचे आपले माझा कट्ट्याचे पाहुणे आहेत सर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझा कट्टा या आमच्या कार्यक्रमात नमस्कार ठाणेदार जी खरं तर ही श्रींची इच्छा जेव्हा पुस्तक आलं आणि म्हणजे ह्या पुस्तकाच्या नावापासूनच त्याच्याबद्दलचं कुतूहल आणि एकूण तुमच्या सगळ्या प्रवासाबद्दलची उत्सुकता मराठी वाचकांच्या मराठी माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली पण आत्ता जो मोठा भीम पराक्रम तुम्ही केलेले केलेला आहे के आणि तुम्ही तिथं यू अमेरिकेच्या रिप्रेझेंटेटिव्ह हाऊसमध्ये आता तुम्ही सदस्य म्हणून निवडून आलेले आहात आणि मला वाटतं की असा पराक्रम फार कमी मराठी लोकांना करता आलेलं आहे आणि त्यामुळं तुम्ही तिथं निवडून गेलात याचा अत्यंत आनंद आणि अभिमान आम्हा सगळ्यांनाच आहे आणि अर्थातच त्याबरोबर असंख्य प्रकारचे प्रश्नही मनामध्ये आहेत की आता तुम्ही तिथं जसं कविता म्हणाली तसं एक प्रकारे खासदार म्हणून निवडून गेलेले आहात तर आता तुमच्या पुढं काय काय वाढून ठेवलं इथं खासदारांना ज्या सगळ्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं तशाच प्रकारचे प्रश्न तिथं तुमच्या असणार आहेत का इथं निवडणूक लढवायची म्हणजे हजार भानगडी कराव्या लागतात तुम्हाला तशा भानगडी करत खासदारकीची निवडणूक लढवावी लागली का तिथली निवडणूक पद्धत आणि आपल्याकडं जे काही निवडणुकीचं राजकारण होतं त्याच्यामध्ये काय बरं चांगलं वाईट साम्यस्थळ हे सगळं आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे पण त्या सगळ्या या गप्पांची सुरुवात करताना पहिला प्रश्न हाच की आता हे मिळवल्यानंतर तुमची पहिली जेव्हा तुम्ही निवडून आला तेव्हा पहिली भावना काय होती पहिल्यांदा काय आठवलं तुम्हाला मला माझ्या आईची आठवण आली आणि मला माझ्या आईनं सांगितलं की कधीही हार पत्करायची नाही कितीही कठीण परिस्थिती आली तरी सुद्धा त्याला सामोरे जायचं सा। आणि तशी माझी आई तशीच असायची की अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा ती उभी राहायची पटकन तिच्या चेहऱ्यावरती स्माईल यायचं आणि ती लढा द्यायची काही कुठेही माघार पत्करायची नाही आणि त्या तशीच म्हणजे तिच्याकडूनच मी ती प्रेरणा घेतली आहे माझ्या आई वडिलांच्याकडून आणि अमेरिकेत आलो चोवीस वर्षाचा होतो त्यावेळेला काहीच माहिती नव्हतं कोणी ओळखीच नव्हतं त्या काळामध्ये फारसे अमेरिकेमध्ये भारतामधून लोक यायचे नाहीत मराठी लोक तरी खूपच कमी असायचे आणि येताना सुद्धा व्हिसा मिळायला सुद्धा मला इतका त्रास झाला अमेरिकेच्या काउन्सरेट मध्ये मला चार वेळेला व्हिसा माझा रिजेक्ट झाला होता स्टुडंट व्हिसा आणि पाचव्या वेळेला ज्या चौथ्या वेळेला जे कागदपत्र त्यांनी रिजेक्ट केले होते तेच मी त्यांना परत दिले आणि ती त्या कागदपत्र त्यांनी मंजूर केले कारण के त्या बाई ज्यांनी रिजेक्ट केलं होतं त्या अमेरिकेत व्हेकेशनसाठी गेल्या होत्या त्यामुळे त्यांच्या असिस्टंटनी माझे पेपर्स बघितले आणि ते अप्रूव्ह केले अशा अवघड परिस्थितीमध्ये मी इथं अमेरिकेत आलो एक विद्यार्थी म्हणून आणि आज जवळजवळ एक मिलियन लोकांचं प्रतिनिधित्व मी करतोय अमेरिकेच्या यु एस काँग्रेसमध्ये ही एक फिलिंग चांगलीच छान वाटतं की ही जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी तशी सोपी नाही आहे पण त्यांनी एका परक्या माणसावर तो माणूस आपल्यासारखा दिसत नाही आपल्यासारखा बोलत नाही अशा माणसाला सुद्धा त्यांनी माझ्यामध्ये हा विश्वास त्यांनी आणि मला त्या माझ्यावर हे आ, ही अधिकार त्यांनी मला हा दिलाय याबद्दल मी इथल्या माझ्या मिलियन लोकांचा आभार मानतो आणि त्याचं मला फार महत्व वाटत ठाणेदारजी तर कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबामधून म्हणजे जन्माला आलेलं मूल ते शिकतं आणि मग नंतर त्याला म्हणजे आप ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण असू त्या क्षेत्रामध्ये वरच्या वरच्या पायऱ्या गाठाव्यात असं तो मनाशी स्वप्न बाळगतो ते हा हजारो जण बघतात तुम्ही ते बघितलं होतं आणि तिथून तुम्ही मजल दर मजल करत म्हणजे तुमचा ज्यांनी पुस्तक वाचले त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत पण ज्यांनी वाचल्या नाही आहेत त्यांना तुमचा जो तो संघर्ष आहे की तुम्हाला शिक्षण घेणं सुद्धा किती अवघड होतं मग नंतर तुम्ही मुंबई विद्यापीठातून पदवी मिळवली आणि मग नंतर सगळा पुढचा प्रवास पण एकदा अमेरिकेत म्हणजे अमेरिकेत जाण्याचं स्वप्न तुम्हाला कधी कसं पडलं आणि दुसरं अमेरिकेत गेल्यानंतर हे नम नेमकं राजकारणाचं भूत जे आहे ते तुमच्या मानेवर कसं येऊन बसलं मी गेलो अमेरिकेत एकोणीसशे ऐंशी साली त्यावेळेला भारतामध्ये फारशा काही सवलती उपलब्ध नव्हत्या चांगल्या नोकऱ्या मिळायच्या नाहीत आणि एक आपल्या फॅमिलीच सगळं भलं व्हावं चांगलं व्हावं आर्थिक उद्धार व्हावा या हेतून मी अमेरिकेत आलो त्यानंतर इथं अमेरिकेत आल्यानंतर पीएचडी केली नोकरी केली मग वाटलं की आपलं स्वतःच काहीतरी असावं म्हणून बिझनेस सुरू केला <coughs> तो बिझनेस खूप मोठा झाला जवळजवळ पाचशे लोक माझ्या केमिकल टेस्टिंग आणि फार्मास्युटिकल इनोव्हेशन कंपनीमध्ये कामाला होते पी एच डी झाले तो बिझनेस खूप वाढला आणि असं वाटलं की आपल्याकडे काही नसताना आपण या देशात आलो आणि या देशानं आपल्याला खूप काही दिलं भरभरून दिलं आता असंच संपत्ती संप करत राहण्यात काही अर्थ नाही वाटला कारण मी जेव्हा अमेरिकेत जातो आणि पाहतो सगळीकडे तर इथं ती वीस ते पंचवीस टक्के लोक खूप गरिबीमध्ये आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती कठीण आहे तर ज्या देशानं मला एवढं काही दिलं त्या देशासाठी मी काय करणार त्यांना मी काय देणार इथल्या लोकांसाठी मी काय करणार अशी भावना माझ्या मनात तयार झाली आणि मला असं वाटलं की आता हे आपण कंपनी आणि पैसे मिळवणे बंद कमी करावं बंद करावं आणि आपण लोकांच्यासाठी काहीतरी करावं आणि मला असं वाटलं की द बेस्ट वे म्हणजे करायचं तर राजकारणात जर पडलो तर मी असंख्य लोकांसाठी काहीतरी करू शकेन अशा हेतून मी ठरवलं की आता या राज्याचा मी गव्हर्नर होण्यासाठी म्हणजे आपल्याकडे जसा मुख्यमंत्री असतो इथं आमचा मुख्यमंत्री निवडून येतो सर्व राज्यातून ती जागा मी सुरुवातीला प्रसंत केली आणि त्यासाठी निवडणूक लढलो तिथं मी जरी ती निवडणूक मी जिंकलो नाही तरी सुद्धा मग ठरवलं की आमदार म्हणून आपण या भागातून विधानसभेत जायचं आणि त्यांचं प्रतिनिधित्व करायचं खरं तर आत्ता तुम्ही बोलताय ना तर आमचा सगळ्यांचा हा अनुभव आहे की मुंबई सोडून दिल्लीला गेलं ना तरी लोक आपल्या भाषेमध्ये हिंदीचा कसा प्रभाव आहे हे दाखवायला लागतात किंवा जेव्हा अमेरिकेला एखादं वर्ष जातात तेव्हा सुद्धा त्यांचं बोलणं एकदा व्याव व्याव असं तोंड वाकडं करत सुरू होतं तुम्हाला आता तिथं जाऊन इतकी वर्ष झाली पण म्हणजे तुम्ही इतकी वर्ष तिथं आहात असं सांगून खरं वाटू नये इतकं उत्तम तुम्ही आहात तुम्ही लिहिताही उत्तमच तर तुमचं मराठी असं राहण्याचं काय कारण नेमकं आहे तुम्ही काही का वेगळं त्याच्यासाठी करताय का, काय काय आहे त्याच्यामागचं रहस्य नाही मराठीचं प्रेम आहे आपल्या भाषेचं आपल्या कवितांचं प्रेम आहे मी मराठी मीडियम मधून शिकलो दहावीपर्यंत त्यामुळे मराठी आणि घरी तरी मराठीच सा। <laughs> <laughs> मी बोलतो त्यामुळे आणि बेळगाव मध्ये राहिलो होतो त्यामुळे बेळगावमध्ये मराठी आणि कानडी यांचा नेहमीच भांडण असायचं तर त्याच्यामध्ये आपली भाषा जपून ठेवायची आणि भाषेतूनच ती जी संस्कृती आपल्याकडे येते एकदा भाषा गमावली की ती संस्कृती सुद्धा गमावते हे सगळं त्यामुळे मी भाषा जपून ठेवली अमेरिकेत आल्यानंतर सुद्धा इथं मराठी लोकांची मी संस्था तयार केली मराठी मंडळ तयार केली आणि मराठी मंडळाचा मी अध्यक्ष झालो त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरती आम्ही बृहन महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली आणि त्यांच्या थ्रू आम्ही राष्ट्रभर म्हणजे अमेरिकाभर मराठीचा प्रचार केला मराठीतून ते गायक म्हणा किंवा कलाकार नाटकं ती इथं आणली अमेरिकेत त्याचा त्यांना त्यांचे कार्यक्रम केले सगळीकडे माझ्या घरी सुद्धा मी खूप कार्यक्रम करतो मराठी कार्यक्रम गाण्याचे कार्यक्रम चर्चा वगैरे माझ्या घरी मी करतो नेहमी तर ही भाषेची म्हणजे जी आवड आहे ती कायमच राहिली आणि आपण दोन्ही करू शकतो मराठी करू शकतो आणि कुठं पुढे जायचं असेल किंवा अमेरिकेत जायचं आहे कोणी मोठं काही करायचं असेल तर त्यासाठी आपली भाषा आणि आपली संस्कृती सोडण्याची अजिबात गरज नाहीये मनानं मराठी असलेला तिथल्या काँग्रेसमध्ये गेलेले तुम्ही पहिलेच आहात का तुमच्या आधी आणखी इतर कुणाला ते साधलेलं आहे अमेरिकेच्या म्हणजे लोकसभेमध्ये मराठी बोलणारा मी पहिलाच खासदार आहे त्यामुळेच ता आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे आणि म्हणजे मला आत्ता तुमच्याशी बोलताना म्हणजे माझ्या मनात हाच विचार सुरू होता की तुम्ही आता तिथं पोचलेले आहात आणि खूप मोठा संघर्ष आहे आणि तो संघर्ष असा टप्प्या टप्प्याचा संघर्ष आहे तर आता जेव्हा तुम्ही मागं वळून बघता तेव्हा कोणता संघर्ष सगळ्यात कठीण सगळ्यात जास्त परीक्षा बघणारा होता असं तुम्हाला वाटतो बरेच संघर्ष म्हणजे माझी जी आर्थिक चढ उतार झाली जे आमचं इकॉनॉमिक रिसेशन झालं दोन हजार आठ मध्ये त्यावेळेला मी जे काही कंपनी बनवली होती ती सगळी गमावली आणि ती परत मी उभी केली उभी करावी लागली मला आणि <coughs> माझी मुलं चा, दोन आणि चार वर्षाची असताना माझ्या पहिल्या पत्नीचं निधन झालं आणि त्या मुलांना मी एक एक सिंगल फादर म्हणून मी त्यांना वाढवलं मुलांना परत लग्न होऊन संसार परत चांगला होण्या होण्याच्या पूर्वी तर असे काही चढ उतार झाले बरेचशा पराभव झाले आणि त्या पराभवातून मी खूप काही शिकलो पण आणि पूर्ण करा आता बोला तर, ना, करा। या या तर, तर हे बऱ्याच वेळेला एवढ्या या घटना घडल्या चुकीच्या पराभव झाले अपमान झाला काही पण या परिस्थितीतून खार न खा, खाता पुढे जायचं आपण हे असं होतच कसं आणि त्या निगेटिव्ह एनर्जीची पॉझिटिव्ह एनर्जी करत पुढे जायचं आणि आपला ध्येय सोडायचं नाही आपला लढा सोडायचं नाही हे जे माझ्या आईनं मला शिकवण दिली होती ती मी आजही वापरतो आजही ते त्याच्यामुळेच मला प्रेरणा मिळते बेळगाव मध्ये तुमचं बालपण गेलं आणि खूप लहान दहा बारा चौदा वर्षांच्या असतानाच कुटुंबावर आर्थिक संकट आलं आणि नंतर तर त्या दिवसांबद्दल तुम्ही काय सांगाल बेळगावचे दिवस आणि बेळगावचा संघर्ष बेळगावचा एक तो लढा वेगळाच होता ती ती फाईट वेगळी होती घरामध्ये परिस्थिती कठीण झाली वडिलांच्या जॉब संपल्यानंतर सहा बहिणी भाऊ बहिणींची लग्न मुला भावाचं शिक्षण या सगळ्या गोष्टी जबाबदारी चौदा वर्षाचं असताना माझ्यावर पडली पण एक चांगली गोष्ट म्हणजे माझी आई नेहमी माझ्यावर विश्वास ठेवायची माझी वडील तेव्हा माझ्या मोठ्या बहिणीचं लग्नाच्या वाटाघाटी करायच्या असल्या तरी सुद्धा आई मलाच पुढं करायची आणि मला सांगायची बाबा तू हे सगळं कर किंवा ज्या वडिलांची पेन्शन आली आणि त्यांना काहीतरी घर घ्यायचं होतं तेव्हा सुद्धा त्यांनी माझ्यावरच विश्वास टाकला तेव्हा अगदी लहान असताना सुद्धा माझ्या आई वडिलांनी माझ्यावरती खूप विश्वास टाकला आणि जबाबदारी दिली मला तेव्हा पहिल्यापासूनच ही एक जबाबदारी घ्यायची सवय झाली आणि त्यांनी माझ्यावर इतका विश्वास टाकला, जो टाकला त्यामुळे बरस काही मी करू शकलो पुढे बेळगाव मधला असा एखादा प्रसंग आहे काही की जो तुमच्या सगळ्या आयुष्याला दिशा देणारा मनावर कायमचा कोरणारा असा बेळगावमध्ये मी जेव्हा मुंबईतून नेते यायचे आणि त्यावेळेला मी साधारण दहा बारा वर्षाचा असतो प्रमोद नवलकर यायचे बाळासाहेब ठाकरे यायचे आणि त्या सभा असायच्या बेळगाव मध्ये आणि त्या सभेला मात्र मी अगदी पहिल्या रांकेमध्ये जाऊन बसायचो अगदी लहान असताना आणि मग ती भाषणं ऐकायची मला ती आवडायची भाषणं ऐकायची राजकारणाची भाषणं अगदी जवळून बघायची आणि ऐकायची आणि त्याच्यातून काही त्यांचे बोण्याची स्टाईल म्हणा किंवा विचार हे सगळे पाहायचे ऐकायचे यामध्ये मला पहिल्यापासूनच इंटरेस्ट होता एकदा इंदिरा गांधी बेळगावला आल्या होत्या त्यावेळेला मी तिथं काम केलं तिथं व्हॉलंटियर म्हणून आणि त्यांना पाहिलं जवळून तेव्हा राजकारणी लोकांचं एक मला नेहमीच कुतुहल हो वाटायचं आणि त्यांच्याकडे इतकी प्रचंड अशी शक्ती आहे पावर आहे लोकांचा आ... लोकांचं आयुष्य बदलायचं लोकांचं आयुष्य चांगलं करण्याची आणि त्यासाठी मला नेहमीच त्यांच्याबद्दल कुतूहल वाटायचं पण एकदा मात्र बरोभक भाषण झाली आणि त्यानंतर लोकांनी दगड टाकायला सुरुवात केली खानोडी पाट्याच्या वरती आणि ते पोलीस आमच्या मागे लागले आणि आम्ही पळत पळत कसे कसे घरी पोचलो ते मला अजूनही आठवतं पण मग आता अमेरिकेची ही इलेक्शन लढतानाही तुम्हाला तशीच फरड्या भाषेत पल्लेदार वाक्यांसकट अशी भाषणं करावी लागली असतील तुम्ही तशी करता तिथं आहे तशी पद्धत हो हो बोलावं तरी लागतं सांगावं लागतं पण माझी एक स्टाईल अशी आहे की मी सर्वसामान्य लोकांच्या मध्ये खूप मिसळतो हो। बरेचदा राजकारणी मिसळत नाहीत किंवा मी आता काय करतो की जिथे एखादी मोठी कॉन्सर्ट असेल किंवा पार्क मध्ये लोक भेट जात आहेत तर तिथे जाऊन मी लोकांशी बोलतो हो। म्हणजे तासन तास बोलतो त्यांना त्यांचे प्रश्न विचारतो त्यांना काय प्रॉब्लेम आहे विचारतो आणि कधी कधी लोक मला ओळखतात आणि ते म्हणतात की तुमचा स्टाफ आणि आंतरराज कुठं आहे तुमचा तुमची मोठा कुठं आहे म्हटलं काहीच नाही ते म्हणतात तुम्ही अशा एरियामध्ये आलात कसा एकटेच आणि मी त्याला सांगतो की अरे भारतामध्ये जेव्हा मी लहान असताना वाढलो तेव्हा अशाच एरियामध्ये वाढलो मी तेव्हा मला इथं पूर्णपणे मोकळेपणाने मी इथं फिरू शकतो कारण मी असाच आहे आणि असाच वाढलो आणि असाच राहिलोय मी आता तेव्हा लोकांच्या मध्ये जाऊन बोलणं त्यांच्याशी गप्पा मारणे बोलणे त्यांच्याकडून ऐकणं त्यांच्याकडून हे मला हे यामुळे एका एक दृष्टीनं मला वाटतं की लोकांनी मला निवडून दिलं कारण मी त्यांना वाटलो की त्यांच्यासारखा आहे माझे प्रश्न मी जे प्रश्न ज्या कठीण परिस्थितीतून आहे त्याच परिस्थितीतून लोक जात आहेत आणि बरेचदा आपल्याला वाटतं की अमेरिकेमध्ये सगळे श्रीमंत लोक आहेत सगळं चांगलं आहे पण तळागाळामध्ये खूप परिश्रम घेत आहेत दोन दोन तीन तीन जॉब्स करतायत त्यांच्या फॅमिलीला फूड द्यावं त्यांचं मेडिकल केअर करावी वगैरे गोष्टीसाठी तेव्हा इथं जी लोक आहेत जे त्यांचं जे स्ट्रगल आहे त्यांच्या बरोबर एक नातं आहे आणि त्या नात्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी म्हणून मग मी निवडणूक लढवायची ठरवलं जी खरं तर चाळीस बेचाळीस वर्षापूर्वी तुम्ही अमेरिकेत गेले आता कसं भारतीय मोठ्या प्रमाणात अमेरिकेत जातात त्यामुळे एक प्रकारचा अक्सेप्टन्स आलाय तिथल्या समाजामध्ये पण तुम्ही जेव्हा गेले तेव्हा हे लोक वेगळे म्हणून काही अनुभव आले का तुम्हाला की अगदी सहज स्वीकारल्या गेले होते नाही नक्कीच नाही आणि त्यावेळेला कसं की मी पहिल्यांदा बँकेमध्ये खातं उघडायला गेलो तर त्या बँकेची एक ऑफिसर होती ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की आम्हाला तुमच्यासारखे लोकांनी आमच्या बँकेत खातं उघडलेलं आवडत नाही oh. हा किंवा मी प्रथम जेव्हा लोन घ्यायला गेलो mm. तेव्हा सुद्धा सहा बँकेनी मला काहीही कारण नसताना माझं लहानसं लोन नाकारलं लो। तेव्हा ही एक परिस्थिती त्यावेळेला होती आम्ही बाहेरचे म्हणून बघितलं जायचं आणि आता त्यापासून बघा ना की या नागरिकांचा प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळते आहे त्यांचा एक नेता म्हणून मला काम करता येतं इथं पण बरेच वर्ष माझ्याकडे एक बाहेरचा माणूस असंच बघितलं गेलं आपला नाही असं बघितलं गेलं तर तर ती तशी सुरुवात झाली इथे आल्यानंतर पण मग या काळात कधीच तुम्हाला की आता पैसा कमवून झाला आता भारतात परत आलं पाहिजे आता जे काय पुढचं करायचं किंवा जो काय उद्योग करायचा तो भारतात केला पाहिजे असं कुठल्याही पॉईंटला वाटलं नाही नाही असं काय वाटतं की मी येतो भारतामध्ये बरेचदा आणि लोकांशी भेटतो येतच राहतो त्यामुळे भारतात येणं करणं मला नवीन नाहीये पण असं वाटलं की या देशामध्ये आपण आलो काहीही नसताना आणि या देशाने आपलं एवढं काही आपल्याला भरभरून दिलं तेव्हा त्यांचं काही मी देणं लागतोय आणि ते मला करायचंय बे एकंदरीत काय आहे की कुठेही राहून जगामध्ये कुठेही राहून आपण जर गरीब गोरगरिबांची सेवा केली त्यांचं लाईफ जर चांगलं कर केलं त्यांना जर प्रेरणा दिली आता बघा मी इथं खासदार म्हणून आणि आमदार म्हणून असताना सुद्धा इथली शिक्षण व्यवस्था खूप चांगली केली शिक्षण व्यवस्थेमध्ये मध्ये माझं मी त्या कमिटीवरती काम केलं बजेट कमिटीमध्ये आणि जवळजवळ वन पॉईंट टू बिलियन डॉलर्स मी माझ्या एरियामध्ये आणले पाच शाळा ज्या मोडकळीला आल्या त्या त्या बदलून आम्ही आता पाच नवीन शाळा बांधतोय आणि आमचा हेतू असा आहे की प्रत्येक मुलाला चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे मग तो गरीब वस्तीत असेल किंवा वस श्रीमंत वस्तीमध्ये असेल त्यासाठी सगळं एज्युकेशनची लेवल वाढवण्याचं काम करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले आमदार म्हणून मिशिगनचा तिथे सुद्धा मिशिगनचा मी पहिला मराठी आमदार आणि आता केंद्रातून म्हणजे लोकसभेतून आमच्या अमेरिकेच्या लोकसभेतून मी काम करतोय आता आज मी वॉशिंग्टन डी मध्ये आहे काल नॅन्सी पलोसी यांच्याबरोबर मी होतो तर या सगळ्या लिडर्सच्या बरोबर मी काम करतोय आणि त्यांना सांगतोय की माझी जी डिट्रॉईटची जी, 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 जी जागा आहे तिथं लोक खूप अजूनही कठ कठीण परिस्थितीमध्ये जगतायत त्यांच्यासाठी मला काही करायचं आहे त्यांच्यासाठी काही निधी मला न्यायचा आहे तिथं तर ते सगळं काम करायची मला आता राष्ट्रीय पातळीवरती संधी आहे सर तुम्ही आता म्हणालात की म्हणजे जेव्हा तुम्ही तिकडे गेलात किंवा तुम्ही लोन साठी जेव्हा अप्लाय केला असेल तेव्हा तुमच्याकडे बाहेरचा म्हणून पाहिलं जायचं ती परिस्थिती बदलत कशी गेली तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न केलेत लोकांनी म्हणजे बाहेरचा ते नेता हा प्रवास कसा झाला नेमका आता तो अजूनही खूप लोक राजकारणात नाही आहेत डॉक्टर्स म्हणून किंवा बिझनेसमन म्हणून किंवा इतर काही क्षेत्रामध्ये भारतीय लोकांनी खूप चांगली प्रगती केली आहे पण आर्थिक गोष्टीपासून तिथला जो काही संपत्ती संपादन करणे हे काम आपण चांगलं केलंय आपण प्रोफेशनली खूप चांगलं काम केलंय इथं पण राजकारणामध्ये जाऊन इथं इथल्या राजकारणात समावेश करून लोकांसाठी काहीतरी करायचं असं फार कमी भारतीय लोकांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं की आपल्या पुढच्याच पिढीनं सुद्धा असा भाग घ्यायला पाहिजे कारण ते भाग जर नाही घेतला तर आपण खरोखर इथल्या समाजाचा एक भाग नाही होणार आपण फक्त इथं पैसे कमावण्यासाठी आलो आहोत आणि पैसे थोडे घेऊन परत जाऊ अशी भावना न ठेवता या देशाचा एक भाग व्हावा आपण सर्व दृष्टीनं आणि माझं जे काही काम मी करतोय इतर काही भारतीय लोकांनी केलंय राजकारणामध्ये पण हे क्वचित म्हणजे खूप कमी लोक आहेत आणि जास्त लोकांनी समावेश करावा आणि जास्त लोकांनी यामध्ये भाग घ्यावा अशी माझी इच्छा आहे असं मला वाटतं सर खासदारकी पर्यंत या राजकीय प्रवासामध्ये कोणकोणत्या टप्प्यावर कोणाकोणाकडनं काय काय शिकत गेलात तुम्ही कारण तुम्ही जसं सांगता की अनेक संघर्षाचे क्षण वाटायला आले कोणाकोणाकडनं काय काय शिकायला मिळालं मला इथल्या जी प्रेसिडेन्शियल सिस्टम आहेत पहिल्यापासूनच मी इथं आलो तेव्हा कार्टर प्रेसिडेंट होते त्यांची भाषणं ऐकायची त्यांचं काम पाहायचं जेव्हा जेव्हा त्यांना जवळून पाहण्याची संधी मिळते तेव्हा तेव्हा मी त्यांना जवळून पाहिलं मी काही बरीचशी पुस्तकं वाचली काही अब्राहम लिंकन हे माझे हिरो आहेत आणि ते अब्राहम लिंकन खूप कठीण परिस्थितीतून गेले त्यांनी खूप पराजय म्हणजे स्वा त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा त्यांनी खूप पराभव पत्करले आणि राजकीय पात्र पातळीवर सुद्धा खूप पराभव पत्करले पण त्यांनी कधी हार नाही खाल्ली आणि ते पुढे जात राहिले लोकांसाठी काहीतरी चांगलं करत राहिले तेव्हा मी अशा व्यक्तींची नेहमी मार्टिन डुल्सर किंग डॉक्टर किंग त्यांचं काम तरी खूप महत्वाचं आहे ते मी खूप अभ्यास त्याचा केलाय तर इथल्या राजकारणातल्या काही मोठ्या लोकांच्याकडून मी खूप काही शिकलो सर तुम्ही हाऊस ऑफ चे मेंबर आहेत असं म्हणण्याऐवजी आम्हाला जेव्हा आमदार आणि खासदार म्हणता तेव्हा ते जास्त जवळचं वाटतं कारण कारण त्या सिस्टीमशी आम्ही खूप जोडले गेलेलो आहोत जेव्हा तुम्ही खासदार म्हणून निवडून आला त्या दोन प्रश्न माझ्या मनामध्ये आले एक तर इथे भारतामध्ये जेव्हा तुम्ही तुमचा मतदारसंघ तुमची कॉन्स्टिट्युन्सी निवडता त्यावेळेस तिथे कोणत्या जातीचे किती लोक आहेत कोणत्या धर्माचे किती लोक आहेत इथंपासून विचार केला जातो तर एक तुम्ही मतदारसंघ तुमचा निवडताना तिथे कोणत्या मुद्द्यांचा विचार केलात तिथे मराठी मत वगैरे आहेत असं काही विचार केलात का के आणि दुसरा की तिथे मतदारसंघ निवडल्यानंतर निधी उभा करायचा निवडणुकीसाठी याची एक वेगळी प्रोसिजर असते तर त्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायला हवं हो, हो। खूपच वेगळी पद्धत आहे लोक चेक न पैसे देतात आणि सगळा व्यवहार जो काही पैशाचा असतो तो पब्लिकली सांगावा लागतो सगळं काही उघडपणे आणि कायदेशीरपणे आणि न केलं जातं पण सुद्धा खूप देणग्या देतात पण माझ्या गोष्टीमध्ये काय झालं की माझ्याकडे बिझनेस मी केला त्यामुळे माझ्याकडे पैसे ऑलरेडी होते त्यामुळे मी लोकांचे पैसे घेऊन निवडणूक लढवली नाही मी माझ्या स्वतःच्या पैशाने निवडणूक लढवली आणि मुख्य म्हणजे काय आहे की इथं इथली जी पद्धत आहे आर्थिक पद्धत निवडणुका खूप महागड्या असतात पण त्याच्यामध्ये सगळा पांढरा म्हणजे कुठंही काही गैरव्यवहार नसतो आणि जो काही खर्च केला जातो तो उघडपणे केला जातो अर्थात अमेरिकेतले काही असे नियम आहेत की जे श्रीमंत लोक जे आहेत किंवा कॉर्पोरेशन्स आहेत त्यांना या निवडणुकीमध्ये जवळजवळ अमाप हवे तेवढे पैसे घालता येतात अशी एक आमच्याकडचे नियम आहे त्याला युनायटेड सिटीजन्स म्हणतात की तो प्रकार जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्यामुळं खरं म्हणजे काय झालंय की भरपूर पैसे राजकारणामध्ये येत आहेत आणि त्या पैशाचा थोडासा गैर फायदा होतो कारण त्या पैशामुळं कॉर्पोरेशन किंवा जे अति बलाढ्य श्रीमंत लोक आहेत ते कम आमचं राजकारण कंट्रोल करतायत यासाठी आम्हाला हा पैसा काढून पब्लिक फायनान्सिंग करायचं आहे राजकारणामध्ये आणि माझ्या पक्षामध्ये त्यासाठी बरासा सपोर्ट आहे की हे राज अमेरिकेत कारण किती एक बिलियन डॉलर्स प्रेसिडेन्शियल इलेक्शन मध्ये लोक खर्च करतात इव्हन साध्या युएस सेनेटरच्या इलेक्शनमध्ये सुद्धा एकशे पन्नास मिलियन डॉलर्स खर्च केले जातात तर असं प्रचंड अमाऊंट पैसा निवडणुकीसाठी लागू नये अशी आमची भावना आहे आणि त्यासाठी कॅम्पेन फायनान्स रिफॉर्म करायचा आहे आणि तो एक मुद्दा मला या लोकसभे अमेरिकेच्या लोकसभेमध्ये आणायचा आहे आणि त्याच्यावरती मला काम करायचं आहे हा जो तुम्ही मुद्दा म्हणताय की श्रीमंत लोक आता तिथलं राजकारण आपल्या कवेत घेत आहेत तुमच्याबद्दल कारण तुम्ही तिकडच्या धनाढ्य लोकांपैकी एक आहात मल्टी मिलियनर आहात तुम्ही तर तुमच्या विरोधकांनी हा तुमच्यावरच्या टीकेचा मुद्दा त्यांच्या प्रचारामध्ये केला होता का नक्कीच केला होता आणि मी असं वाचलं मी असं वाचलं की तुम्ही इलेक्शन मध्ये खूप पैसे खर्च केलेत हो पण मी ते माझे खर्च केले मी त्या <laughs> कॉर्पोरेशनचे खर्च नाही केले कुठल्या बलाढ्य माणूस कोणीतरी बिलि बिलियनेर आहे ज्याला राजकारणामध्ये त्याचं काहीतरी त्याला काहीतरी हवं आहे याच्यातून तेव्हा मला कुणाचं देणं घेणं नाहीये हे मी लोकांना सांगतो की माझे जेव्हा प्रतिस्पर्धी एखाद्या बिलियन बिलियन एअरचे पैसे घेऊन निवडणूक लढवतात तेव्हा त्यांना त्यांचं देणं आहे कुणाचे तरी तरी पण माझ मी स्वतःच्या कष्टाचे पैसे माझ्या इलेक्शनसाठी वापरतोय त्यामुळं मी कुणाचा बांधेल की नाहीये मला कुणाची आणि जेव्हा मी जे लोकसभे अमेरिकेच्या लोकसभेत जाईन काम करेन तेव्हा मी खरोखर लोकांसाठी काम करेन या श्रीमंत डोनरसाठी नाही करणार काम इथं ना भारतामध्ये काय होतंय आत्ताची परिस्थिती अशी आहे की भाजपचा एक टीकेचा मुद्दा काँग्रेस बद्दलचा सोनिया गांधींचं विदेशी पण हा आहे आणि काँग्रेसचा भाजपच्या बद्दल बोलताना उद्योजकांशी भाजपची असलेली जवळीक असं असा त्यांचा आक्षेपाचा मुद्दा आहे आता इथं तुमच्या बाबतीत बघितलं तर दोन्ही मुद्दे तुम्हाला लागू होतात तुम्ही विदेशी पण आहात आणि पैसेवाले पण आहात तर तुमच्या विरोधकांना ह्या दोन्ही मुद्द्यांवरून तुमच्यावर टीका करणं हल्ले करणं सोपं गेलं असेल पण ते काय यशस्वी झाले नाहीत आणि तुम्ही या हल्ल्यांना कसं तोंड दिलं तर ते काय यशस्वी झाले नाहीत लोकांनी मला का निवडलं कारण मी त्यांना लोकांना लोक जेव्हा मी बाहेर जातो लोकांशी बोलतो तेव्हा लोकच मला सांगतात की तुम्ही तुमचं घर अपार्टमेंट तुम्ही अफोर्ड करू शकला नाही म्हणून तुम्ही कार मध्ये झोपायचा रात्री mm. हे खरं आहे ना असं मला लोक सांगतात किंवा तुम्ही गरिबीमध्ये असताना डॉक्टरांच्या ऑफिसमध्ये काम केलं कामगार म्हणून काम केलं हे आम्हाला माहिती आहे तुमच्याबद्दल तेव्हा लोक जी आहेत ना ती मला त्यांना लोकांना माझी एक गोष्ट माहिती आहे मी कसा वर आलो मी काय केलं त्यामुळे ते त्यांचं जे प्रेम आहे तर माझ्यावरती खूप टीका झाली पण शेवटी तळागळातल्या लोकांनी मलाच मत दिली त्यामुळं शेवटी काय ही लोकशाही आहे अमेरिकेतली ही लोकशाही आहे तुम्ही किती खर्च करा तुम्ही काहीही करा कसाही प्रचार करा पण शेवटी लोकांना मत द्यायचा अधिकार लोकांच्याच कडे आहे आणि जास्तीत जास्त मतं मला जी मिळाली ती सामान्य माणसाची मतं मिळाली <laughs> मला तुमच्या मतदारसंघामध्ये मराठी लोक आहेत किती मराठी लोक तरी नाहीच आहेत पण भारतीय सुद्धा नाही आहेत बरेचदा <laughs> विनोदात असं म्हणतो की मला माझ्या मतदारसंघात माझी बायको ही एकच भारतीय <laughs> माहिती <थार्मा एकी> आहे <है। laughs> ठाणेदार आतापर्यंत आपण म्हणजे तुमच्या भारतातल्या दिवसांबद्दलही गप्पा मारतोय अमेरिकेतल्या दिवसांबद्दलही बोलतोय भारतातलाही संघर्षाचा काळ होता अमेरिकेतलाही काळ होता मात्र स... आता जर विचार केला तर कोणता दिवस सगळ्यात कठीण होता असं वाटतं कोणता दिवस सगळ्यात आनंदाचा होता इथं मी आलो चौऱ्याऐंशी साली लग्न केलं माझी मुलं दोन मुलगे आणि त्यावेळेला अचानकपणे माझ्या पत्नीचं निधन झालं आणि त्या मुलांचं आई आणि वडील असं रीतीनं मी त्यांना वाढवावं लागलं आणि ती घटना सगळ्यात अवघड घटना घटना होती माझ्या आयुष्यातली पण त्या त्या काळामध्ये त्या, त्या वेळेमध्ये मग मुलांना जनरली जे केलं जातं की भारतात पाठवून द्या आपल्याला नाही तर आई वडिलांच्याकडे हो सोपवा त्यांना तर असा विचार नाही आला मनात नाही कारण त्यांची काळजी मीच घ्यायला पाहिजे असं मला वाटलं त्यांना एका तरी पॅरेंटची जरुरी असायला होती आणि आहे असते त्यावर ते मी खूप अभ्यास केला खूप विचार केला आणि मला असं वाट समजलं की एकतरी पॅरेंट त्यांना त्याकडे पाहिजे आणि त्याचं खूप त्यांच्यावर फ्रेम पाहिजे त्यांना त्या मुलांना आपण वेळ दिला पाहिजे तेव्हा त्यानंतर जवळजवळ तीन वर्ष मी फक्त मुलांच्याशी लक्ष दिलं थोडासा बिझनेसमधलं अंग काढून घेतलं आणि घरची फॅमिली घरची स्थिती चांगली करावी यासाठी आणि त्यानंतर मला माझी आताची पत्नी श्रेष्ठी भेटली आणि ती आमच्या मोडलेल्या कुटुंबामध्ये आली आणि तिनं आमचं खरं कुटुंब चांगलं केलं परत तिनं इतकं प्रेम दिलं मुलांना आणि हे परत असं वाटलं की आपलं घर परत पूर्वीसारखं एकत्र चांगलं झालंय म्हणून आणि ही त्याची श्रेय फक्त तिलाच आहे कारण तिनं इतकं काही मेहनत घेतली आणि सेल्फलेसली म्हणजे स्वतःचा विचार न करता mm -hmm. मुलांच्या तिने एवढं काही केलं आणि परत आमचं घर उभं केलं म्हणून तिचा तिचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही mm -hmm. मला एक खूप मोठा ऑफ द इयर अवॉर्ड uh, मिळाला इथल्या ऑनस्टँड यंग कंपनीतून जेव्हा माझा बिझनेस खूप सक्सेसफुल झाला तेव्हा mm -hmm. आणि आईला जेव्हा मी तिथं घेऊन गेलो मोठं फाइव स्टार मध्ये सगळे टक्सिलो घालून आलेले लोक होते अमेरिकन गोरे लोक होते तिथं मी माझ्या आईला तिथे घेऊन गेलो तिला फारसं म्हणजे जवळजवळ इंग्रजी काही बोलता यायचं नाही समजायचं नाही तर ती माझ्या बरोबर होती तो मी अवॉर्ड घेताना आणि तिच्या चेहऱ्यावरच ते समाधान आणि आनंद त्यावेळेला मी पाहिला ज्या मुलांचा तुम्ही उल्लेख केला ती अर्थातच आता दोन्ही मोठी झाली असतील तर ओ, ते आता काय करतात हेही जाणून घ्यायचे आणि तुमचा जो व्यवसाय होता जो तुम्ही शून्यातून तिथं सुरू केलात आणि नंतर खूप यशस्वी तुम्ही मग अशी बोलता बोलता म्हणालात की एका वेळेला पासष्ट पीएचडी डी करणारे लोक तिथं काम करत होते वगैरे तर तो तुमच्या व्यवसायाचं स्वरूप काय होत मी नवीन प्रकारची फार्मास्युटिकल शो, शोध करणे म्हणजे लहान लहान काही कंपन्या असतात त्यांच्याकडे काहीतरी चांगल्या आयडिया असतात एखाद्या रोगावरती हे मॉलिक्युल उपयोगी होईल म्हणून आणि मग ते आम्ही डेव्हलप करायचो तो ड्रग त्याच सगळं टेस्टिंग करायचं आणि त्यांना ती टेक्नॉलॉजी बनवून द्यायची त्या कंपन्यांना म्हणजे ते त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करून तो ते फार्मास्युटिकल मार्केटमध्ये ते आणू शकतील अशा रीतीनं काही केमिकल प्रश्न असायचे ते, ते सोडवायचे कंपन्यांना काही केमिकल्स रिलेटेड प्रश्न असतील क्वालिटीचे काही प्रश्न असतील म्हणजे एखादं कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिंग सोल्युशन आहे त्याच्यामुळं डोळ्यामध्ये इरिटेशन होतं तर ते काय प्रॉब्लेम त्या प्रॉडक्टमध्ये काय प्रॉब्लेम आहे तो सगळं रिसर्च करायचा असं केमिकल टेस्टिंग आणि फार्मास्युटिकल असा हा माझा बिझनेस होता तो मी विकून टाकला कारण मला राजकारणात यायचं होतं आणि मग मी त्यातने आलेले काही पैसे मी माझ्या सगळ्या कामगारांना वाटून टाकले जवळजवळ वन पॉइंट फायव्ह मिलियन डॉलर्स मी घेतले आणि ते सर्व कामगारांना नाही पण खालती खालतीकण का, 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 कारकुनापासून सगळ्यांना मी ते नोकरी इक्वली सगळ्यांना पैसे वाटले आणि मग उरलेल्या पैशातले काही पैसे घेऊन मी माझी इलेक्शन लढवली आणि मुलांबद्दल हा मुलं आता मोठी झाली आहेत चौतीस वर्षाचा नील त्याला दोन मुलं आहेत मला दोन नातवंड आहेत पाच बघून वाटत नाही असं मला दोन नातवंड आहेत आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला वाटतं की त्यांना त्यांचं जे भविष्य आहे त्यासाठी मला झगडायचं की आपली जी तरुण यंग मुलं आहेत आता त्यांना त्यांच्यासाठी त्यांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे यासाठी तर मला माझा मोठा मुलगा पण माझ्यासारखाच बिझनेसमध्ये आहे तो स्वतःचा बिझनेस करतो त्यालाही राजकारणामध्ये खूप इंटरेस्ट आहेत नील खूप सपोर्ट केला इलेक्शन आला तर त्याच्यावर घराणेशाहीचा आरोप <laughs> होईल तिथं नक्कीच होईल नक्कीच होईल पण त्याला राजकारणात यायची नाही आहे पण तो आणि मी नेहमी गप्पा मारतो याबद्दल बोलतो ठरवतो त्याच्यावर मला खूप विश्वास आहे आणि तो आणि माझं आमचं नेहमी यावरती बोलणं असतं अगदी तो दहा तेव्हा मी बिझनेस बद्दल बोलायचो त्याचा मी नेहमी सल्ला घेतो पण तो मात्र माझा कधी सल्ला घेत पण आता, आता तुम्ही तिथ म्हणजे यशस्वी राजकारणी झालेले आहात असं कधीतरी कधीतरी मनामध्ये येतं की अरे जाऊ दे आपण बेळगावात जाऊन लोकसभेची निवडणूक लढवावी <laughs> नाही आता इथं आलो खूप वर्ष झाली <laughs> <laughs> पण बेळगाव मध्ये नक्की येतो मी नेहमी येतो तिथं लो लोकांशी बोलतो आता पुण्यामध्ये यायचा पुढच्या महिन्यात विचार आहे तेव्हा विद्यार्थ्यांशी बोलतो मी तिथं भारतामध्ये येऊन बरेचदा नवीन कसा स्वावलंबी कसं व्हायचं याबद्दल मी लोकांशी तिथं बोलतो तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांशी बोलता तेव्हा तुम्ही यशस्वी होण्यासाठी काय मंत्र देता ज्या मुलांना तुमच्यासारखं यशस्वी मग म्हणजे उद्योगामध्ये असेल राजकारणात असेल किंवा दोन्हीचा मेळ घालून दोन्ही मध्ये असेल शेवटी आत्मविश्वास हा महत्वाचा आहे आणि स्वतःवरती विश्वास पाहिजे की मी काहीतरी करू शकेन आणि तुम्ही काही खूप श्रीमंत घरातून जन्मलं असायला पाहिजे किंवा खूप हुशार असलं पाहिजे असं काहीच नाहीये माझ्या बाबतीत दोन्ही गोष्टी नव्हत्या पण मी पण मी जिद्द सोडली नाही आणि माझ्यावरचा विश्वास मी कधीच गमावला नाही कितीही पराभव होऊ दे कितीही वाईट प्रसंग येऊ दे स्वतःवरती विश्वास ठेवायचा ध्येय मोठं ठेवायचं आणि पुढे जात राहायचं आणि जेव्हा जितका पराभव होतो तेवढ्याच जास्त प्रयत्नानं त्यावर विजय मिळवायचा सर तुम्ही मुळचे बेळगावच्या आहात आता अमेरिकेत एका म्हणजे एका चांगल्या पदावर आहात तुमच्या लहानपणापासूनचा बेळगावचा एक प्रश्न आहे प्रलंबित तो म्हणजे सीमा प्रश्न राजकारणी लोक सीमा प्रश्न सोडवू शकतात का किंवा अमेरिकेत जर असा काही प्रश्न असेल तर तो तुम्ही कशा पद्धतीने सोडवाल नाही तो प्रश्न कितीतरी वर्षापूर्वीचा आहे तो तो सुटला पाहिजे लोकांचे प्रश्न सोडवणे हा त्यांचं आयुष्य चांगलं करणं हा खरं म्हणजे आपला हे एकच ध्येय आहे राजकारणांचं आणि माझं मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा माझा हेतू एवढाच होता की चांगलं त्यांचं आयुष्य जे आहे त्यापेक्षा चांगलं झालं पाहिजे त्यांच्या मुलांचं आयुष्य त्या आई वडिलांच्या आयुष्यापेक्षा चांगलं असलं पाहिजे त्याला आम्ही अमेरिकन ड्रीम म्हणतो की माझ्या मुलाचं आयुष्य माझ्यापेक्षा चांगलं झालं पाहिजे त्याला जास्त संधी तिला किंवा तिला जास्त संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी आपण मग शिक्षण संस्था बदलायला पाहिजे समाजामध्ये जास्त प्रकारे एक स्वातंत्र्य असलं पाहिजे व्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे तर त्यासाठी शिक्षण परिस्थिती चांगली करायची हे याच गोष्टीकडे आम्ही इथं लक्ष देतो जास्त सर भारतातल्या आता म्हणजे बेळगावच्या बद्दल सचिनने विचारलं मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही भारतातलं राजकारण कसं किती किनली फॉलो करता आणि आतापर्यंतच्या कोणत्या राजकारणाने तुम्हाला सर्वात जास्त इम्प्रेस केलंय भारतातल्या मी खूपच राजकारणामध्ये इथं आल्यापासून जवळ जवळ त्रेचाळीस वर्ष झाली अमेरिकेत येऊन त्यामुळे मी भारतीय राजकारणामध्ये फारसं काही लक्ष दिलं नाही आहे एवढं पण महात्मा गांधींचे विचार मोठे आहेत आपला स्वातंत्र्य लढा त्याच्यातून जे स्वातंत्र्य लोकांसाठी मिळवलं तसंच इथं सुद्धा लोकांना अजूनही वर्णभेद हा एक फार मोठा प्रॉब्लेम अमेरिकेत आहे आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या कड पाहण्याचा वृत्ती आणि ती बदलायला पाहिजे त्यामुळं आम्ही रेशियल एक्विटी म्हणा की सोशल एक्विटी आणि इकॉनॉमिक एक्विटी जे जी दरी आहे श्रीमंतांनी गरिबांच्या मध्ये ती कमी करायची या सर्व गोष्टीवरती मी इथं काम करतोय आमच्या लोकसभेत हे तु। सगळं तुम्ही मांडत असताना तुमचा चार दशकांचा तिथला अनुभव आहे चार दशकांपूर्वी तुम्हाला जो अनुभव आला त्याच्यानंतर दोन हजार वीस मध्ये पुन्हा एकदा ब्लॅक लाईव्ह मॅटर नावाची चळवळ अमेरिकेमध्ये उभी राहावी लागते म्हणजे याचा अर्थ हे हो। कुठेच बदललेला नाहीये बदल, बदल होतोय पण तो खूप सावकाश होतोय रिपब्लिकन पार्टी ट्रम्पनी त्यांची जी पार्टी आणि त्यांचा जो प्रभाव या <laughs> पार्टीवरती आहे त्यामुळे हे वर्णभेदाचे प्रॉब्लेम्स आणखीन वाढले ट्रम्पनी थोडीशी हेटरेट आणली थोडस रेसिजम आणला अमेरिकेमध्ये तो वाढवला त्यांच्या काळामध्ये तो वाढला गेला त्यासाठी परत आम्हाला त्यासाठी झगडा द्यावा लागतो त्यासाठी फाईट करावी लागते आणि मी ज्या एरियामध्ये आहे माझी जी मतदारसंघ आहे त्यातले पन्नास टक्के लोक आफ्रिकन अमेरिकन आहेत आणि त्यांच्यावर जो काही पिढ्यान पिढ्या अन्याय झालाय आणि त्यामुळं तिथली जी परिस्थिती कठीण झाली आहे ते मी लक्षात घेतोय आणि मी ते कधीच विसरणार नाही आणि त्यांच्यासाठी मला काम करायचंय सर तुमचं राजकारणातलं पुढचं ध्येय काय आहे ही जी, जी खासदारकी आहे त्याच्यातून मी माझ्या मतदारसंघामध्ये खूप काही करायचं आहे मला आणि अमेरिकेमध्ये नो अ, फ्रीडम वाढवायचं आहे रेसि रेसिझमला फाईट करायचं आहे आणि हे करायचं मोठं काम आहे ते मी करत राहीन उरलेलं सर्व आयुष्य आता मी माझं वय सदुसष्ट वर्षाचं आहे तर उरलेले सर्व आयुष्य मला लोकांची सेवा करण्यामध्ये घालवायचं आहे लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी आहे मला परत बिझनेसमध्ये जायचं नाही मला पैसे मिळवायचे नाही आहेत मला लोकांच्यासाठी काहीतरी करायचं आहे आणि ते मी करत राहीन जोपर्यंत माझे आयुष्य म्हणजे माझं हेल्थ चांगली आहे तोपर्यंत मी अशीच जागा खासदार लोकांनी ठेवून याच्यातून दिला आणि मला परत निवडून दिलं तर मी हे काम करत राहीन जेव्हा कमला हॅरिस उपाध्यक्ष उपराष्ट्राध्यक्ष झाल्या ते तेव्हा त्या अर्ध्या भारतीय असल्या तरी सुद्धा इथं भारतातल्या प्रत्येकाची छाती अभिमानानं भरून फुलून आली होती आम्हाला अख्खा मराठी माणूस जर त्या स्पर्धेत व्हाईट हाऊस मध्ये दिसला तर आमचा आनंद किती असेल आणि आमची छाती किती फुगेल याचा तुम्ही अंदाजच करू शकता तर आम्ही ते स्वप्न पाहावं का पुढं काय होईल सांगता नाही येत पण मी हे काम करत राहीन लोकांच्यासाठी प्रयत्न करत राहीन आणि माझ्या परीनं जेवढं काही करता येईल लोकांचं सा आयुष्य चांगलं करायचं तेवढं मी करत राहीन कारण या देशानं मला खूप काही दिलं आणि हे मी देणं लागतं आणि मी हे काम करत राहीन आणि भारतातही येत राहील मला एक काय लक्षात आलं मला एक असं लक्षात आलं की भारतातले राजकारणी ना त्यांना पुढच्या भविष्याबद्दलचे प्रश्न विचारले महत्वाकांक्षांच्या बद्दल विचारले महत्वा विचार की ते गोलम गोल उत्तर देतात तर अमेरिकेतले राजकारणी तसंच करतात की ते थेट मला अध्यक्ष व्हायचंय मला उपाध्यक्ष व्हायचंय असं तेही म्हणत नाही जसं इथं कुठलाही राजकारणी मला पंतप्रधान व्हायचंय असं म्हणत नाही म्हणजे ह्या दोन्ही राजकारण्यांमध्ये हे एक तरी साम्य मला दिसला <laughs> नाही नाही मी इथे जन्मलो नाहीये त्यामुळे इथला प्रेसिडेंट इथला जन्मलेलाच अस, असला पाहिजे अच्छा सध्या तरी नियम आहे तेव्हा मी तिथं जाऊ शकत नाहीये पण एकंदरीत मी काम करत राहीन आणि ही काम करायची संधी मोठ्या पातळीवर राष्ट्रीय पातळीवरती मला मिळतेय त्याचाच आनंद आहे ठाणेदार सर भारतात ना अमेरिकेमध्ये जाणं तिथून तिथे पैसे कमावणं आणि पुन्हा भारतामध्ये येणं हे सर्वसामान्य अनेकांचं स्वप्न असतं ते स्वप्न तुमचं पूर्ण झालं पण भारतामध्ये परत येण्याऐवजी ज्या अमेरिकेनं मला ही संपन्नता दिली त्याच अमेरिकेचं त्याच मातीचं त्याच लोकांचं मी देणं लागतो असं समजून तुम्ही तिथे काम करत राहिलात आणि अजूनही पूर्ण ताकदीनं ते काम करतात तुमच्या या संपूर्ण प्रवास हा भारतातल्या अनेक तरुणांसाठी मुलांसाठी एक प्रेरणादायी यशोगाथा आहे आणि मला वाटतं की तुम्ही जेव्हा जेव्हा मुलांशी बोलता तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला हीच प्रेरणा सगळ्यांपर्यंत पोहोचत असेल आज माझा घट्ट तुम्ही सहभागी झाला तुमच्या संपूर्ण प्रवासाबद्दल चर्चा केलीत अनेक महत्वाच्या गोष्टी अमेरिकेच्या राजकारणा बोललात या सगळ्या बद्दल अभिनंदन तुमच्या या यशाबद्दल नमस्कार आणि त्याचबरोबर माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल फॉरवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड चितळे उद्योग समूह सुधीर माणके लाईट हाऊस सकोते बेकरी नमकीन आणि सोनाई पशु आहार या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाले इथे थांबण्याची पाहत रहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट